कुपवाडचा विकास अर्थवाद आणि श्रेयवाद यामध्येच हरवत चालला आहे की काय, असं चित्र सध्या कुपवाडच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे. पाहूया नजीर बारगेर यांचा हा स्पेशल रिपोर्ट. कुपवाडचा विकास अर्थवाद आणि श्रेयवाद यात हरवत चालला आहे. निवडून गेलेल्या नगरसेवकांमध्ये विकासाच्या बाबतीत एकवाक्यता दिसून येत नाही. भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आली खरी, मात्र मागच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारासारखीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. हतबल झालेले महापालिकेचे प्रशासन आणि नगरसेवक मंडळींमध्ये असलेले मतभेद आणि श्रेयवाद यासाठी केलं जाणारं राजकारण विकासाला नक्कीच मारक ठरत आहे. मनपा अधिकारी यांची अकार्यक्षमता तसेच सत्ता येऊनही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना नव्या आणि जुन्या नगरसेवकांमध्ये समन्वय राखणे अवघड जात आहे. त्यातच एकमेकांवरती कुरघोडी करून विकास कामात खोडा घातला जात आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठीशी घालून आपला स्वार्थ साधत आहेत. एकंदरीतच रस्ते, गटारी, विजेचा प्रश्न सोडवताना कुरघोड्या वृत्तीमुळे विकास कामाचा दर्जा हा घसरत चालला आहे. काँग्रेस आणि आता सत्तेवर आलेल्या भाजपामध्ये फारसा फरकच जाणवत नसल्याचं दिसत आहे. कुपवाडकर नागरिकांमधून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिका प्रशासनानं काळजीपूर्वक कुठले सुविधा केलेल्या नाहीत आणि जर तसं बघितलं आता एक समाधान आहे. कुपवाडचा मेन रस्ता होता, रस्ता मस्तपैकी झाला, आम्हाला त्यामुळे सगळ्या जनतेला समाधान आहे. पण हे रस्ता एवढा झाला आहे, हा रस्ता 1.5 वर्षाच्या अगोदर सगळं उत्खनन होऊन डबरी सगळी पडून म्हणजे खड्डे पडलेले आहेत. आता ते खड्डे कुठे पॅचेस मुजवायचं काम चालू आहे. मग हे जे आहे का नाही, जनतेच्या सोयीचं फक्त बघावं महापालिका प्रशासनानं आणि कुपवाडला तशा सुविधा द्याव्यात, त्या पद्धतीने कुपवाडचा विकास व्हावा, कुपवाडच्या सगळ्या नगरसेवकांनी एकमत करून विकास करावा, एवढंच एक नागरिक म्हणून माझी मी इच्छा व्यक्त केली.